जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत 12वीच्या परीक्षेच्या निकालात शाळेचा निकाल 100% लावला आहे. 75 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, ते सर्वच्या सर्व 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 12वीच्या निकालात शाळेमधून नायला कुंडलिकीने 77.83% मिळवत प्रथम, फैसल सागवेकर याने 77% मिळवत द्वितीय आणि तनिष म्हात्रे याने 76.17% मिळवत तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अनेक दिवसांपासून ज्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली होती त्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. 12वीच्या परीक्षेत 75 विद्यार्थी बसले असून ते सर्व उत्तीर्ण झाले. 3 विद्यार्थी 75%, 26 विद्यार्थी ग्रेड 1 तर 46 विद्यार्थी ग्रेड 2 कॅटेगरीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि मुख्याध्यापिका प्रणिता गोळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.